संभाबाबत चर्चा निष्फळ ठरलेली आहे। महापौर बंगल्यावरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी चर्चा झाली, बैठक झाली, त्या ती चर्चा कुठेही यशस्वी ठरलेली नाहीये। एक महत्त्वाची बातमी, 3 दिवसांनंतरही संपावरती तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे मुंबईकरांचे उद्या देखील हाल होणार हे नक्की आहे। बेस्ट संपाबाबत कुठलेही प्रकारची तोडगा, कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही। हा संप आहे तो चिघळलेला आज बघायला मिळतोय। 9 तारखेपासून संप, 8 तारखेपासून हा संप सुरू झालेला आहे आणि 8, 9, 10 या 3 दिवसात तर मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत आणि आता उद्या देखील मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल होणार हेच यावरून स्पष्ट होत आहे। आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, संपाबाबत तोडगा निघालेलाच नाहीये, त्यामुळे उद्याही मुंबईकरांचे हाल होणार? नक्कीच, कारण जवळपास 4-5 तास चर्चा ही सुरू राहिली युनियन सोबत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक यांच्यामध्ये चर्चा सुरू राहिली। परंतु महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दोन्ही बजेट जे आहेत, म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट आणि बेस्टचं बजेट विलीनीकरण करण्यास पूर्णतः नकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर जे वेतन करार आहे आणि ग्रेड पेचा जो मुद्दा आहे जवळपास 13-14 हजार कामगारांचा, त्याच्यावरही लेखी देण्यास बेस्टनं नकार दिलेला आहे। आमच्याकडे कुठलाही पैसा सध्या नाही आहे, त्यामुळे आम्ही काही करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळं हा बेस्टचा संप मागे घेणार नसल्याचं युनियननं सांगितलेलं आहे, बेस्ट कृती समितीनं सांगितलेलं आहे। त्यामुळं तसं 14 दिवशी ही मुंबईकरांना हाल सोसावे लागणार आहेत। अगदी अगदी खरं आहे, धन्यवाद कृष्णात ह्या संपूर्ण माहितीबद्दल। अखेर बेस्टच्या संपाबाबत अजूनही तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे उद्याही मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार आहेत।